पीक विमा भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत 1,63,00,000 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी रुग्णालयातून या विषयीचा आढावा घेतलाय. तर शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज तातडीनं भरा असं आवाहन करण्यात आलं आहे, कारण आज पीक विमा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा काढला जातो, मात्र विमा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये एक निराशा पाहायला मिळालेली होती. शेतकऱ्यांनी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विमा भरण्याकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं होतं. आणि आज आहे शेवटचा दिवस. आजपर्यंत 1,63,00,000 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आजच्याच दिवशी अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलं. दरम्यान कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सध्या रुग्णालयात आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि तिथूनच त्यांनी याचा आढावा घेतलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.